नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मुसळधार पावसामुळे पोंडीचा पाडा येथील पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला। जव्हार तालुक्यातील झाप गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोंडीचा पाडा गावाजवळ एक छोटा पूल असून, गेल्या 20 वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याच आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी तसेच बांधकाम विभागाने प्रयत्न केले नाही, त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर येऊन हा पूल पाण्याखाली जातो व धोकादायक बनतो। या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र झाप, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव तसेच शासकीय आश्रमशाळा नांदगाव, शासकीय आश्रमशाळा झाप असून अनेक गावे आहेत। गेल्या आठवड्याभरापासून या भागात मुसळधार पाऊस सुरू असून या सर्व गावांचा संपर्क हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे तुटला आहे। झाप गावाकडे जाणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे येथील ग्रामीण जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। आजारी रुग्ण, विद्यार्थी यांना याचा अधिक फटका बसतो। काळ शेती नदी व काळ मांडवी डोहाचे पाणी या पुलावरून जोरात वाहत असल्यामुळे, तसेच या पुलाला दोन्ही बाजूने कठडे सुद्धा नसल्याने एखादा माणूस वाहून गेला तर त्याचा मृतदेह थेट वाडा तालुक्यातील पिंजाळ नदीवर मिळतो। या पुलावरून पावसाळ्यात अनेक जण वाहून गेल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत। गेल्या 20 वर्षांपासून ही समस्या उद्भवत असताना देखील या पुलाची उंची वाढविण्यात आली नाही, तसेच पुलाला कठडे देखील बांधण्यात आले नाहीत, त्यामुळे या पुलावर पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडत आहेत। या दुर्घटना थांबविण्यासाठी पुलाचे काम केले जावे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।